नमस्कार श्री स्वामी, स्वामी स्वामी बर बर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग आहे रोहिणी नक्षत्र आहे तब्बल तीस वर्षानंतर हे तीनही योग एकत्र जुळून आलेले आहेत आणि आजचा दिवस हा खूप शुभ दिवस आहे तर आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांना जी काही नजरबाधा लागलेली असेल त्यांच्यातील जे काही दोष असतील तर ते सर्व दूर होऊन त्यांची इच्छापूर्ती होईल तर असा प्रभावी उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आज करू शकता किंवा उद्या केला तरी चालेल तुम्ही तुळशीचे पानं तोडलेली नसतील तर उद्या केला तरी चालेल कारण आज तुळशी मातेचा उपवास आहे निर्जला व्रत आहे आपण तिला पाणी देखील घालत नाही आणि त्याचे देखील तोडत नाही तुम्ही कालच पाण्यात तोडून ठेवली असतील तर तुम्ही हा उपाय आज करायचा आहे नाही तर उद्या केला तरी चालेल उद्या गोपाळकाला आहे त्यामुळे उद्या गुरुवार देखील आहे अत्यंत चांगला योग उद्यासुद्धा आहे त्यामुळे उद्या, उद्या देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने खूप शिकावे त्याला कधीच कोणत्याही अडचणी येऊ नये बऱ्याच वेळा आपले मुले खूप अभ्यास करतात तरी देखील त्यांना परीक्षेत म्हणावे असे यश येत नाही किंवा लहान मुले असतात तर ते अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांना आठवत नाही ते चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात किंवा लहान मुलांना नजर देखील लागते बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातल्यांची देखील नजर लागते कारण लहान मुले खूप ॲक्टिव्ह असतात ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात त्याच्यामुळे त्यांना लवकर नजर लागते त्याच्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही बघा त्यांचे सर्व दोष दूर होतील आणि त्यांची प्रगती होईल मुलांना काही मुलांना नोकरीमध्ये यश येत नाही त्यांना नोकरी लवकर भेटत नाही भेटली तरी त्यांना सतत अडचणी येत राहतात त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुला मुलामुलींसाठी हा उपाय करायचा आहे तुळशीला आपल्या धर्मामध्ये खूप पवित्र मानले जाते कारण तुळशी विष्णुप्रिय आहे हरिप्रिय आहे तुळशीमध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया या उपायासाठी आपल्याला फक्त थोडीशी हळद आणि तीन तुळशीचे पाने लागणार आहेत तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेले असतील तरीही चालतील त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवासमोर देवघरासमोर करायचा आहे तर देवघरासमोर बसायचा आहे त्यानंतर एका डिशमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळदीच्या आपण जे काही उपाय तपाय करतो त्यामुळे आपल्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होत असतात आणि आपल्यावर लक्ष्मीचा वास राहत असतो लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला जे घेतलेले तीन तुळशीचे पानं आहेत तर ते आपल्याला त्या हळदीमध्ये बुडवायचे आहेत किंवा तुम्ही त्या हळदीच्या पेस्टने एक एक डॉट त्याच्यावर दिला तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हे तीन तुळशीचे पाने आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर त्यामधील एक तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णांना म्हणजेच आपल्या देवघरामध्ये जी जी बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्याला अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व बोलून दाखवायच्या आहेत प्रार्थना करायच्या आहे भगवान विष्णूंकडे आपल्या मुलांच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या बोलून दाखवायच्या आहेत त्यानंतर दुसरं पान घ्यायचं आहे आणि ते आपल्या मुलांच्या आपल्याला वहीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही त्यांच्या रूममध्ये किंवा त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला तिसरं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे तुम्ही लाल कपड्यात बांधून ठेवू शकता किंवा तसेच तुम्ही देवघरामध्ये एका साईडला कोपऱ्यात ठेवलं तरी चालेल देवघराला छोटा कप्पा असेल तर तिथे ठेवलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुम्ही बघा तुमच्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील त्यांची अभ्यासात नोकरीमध्ये प्रगती होईल त्यांना जे काही दोष लागलेले आहेत तर ते दूर होतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे पानं आहेत तर ते आपल्याला तीनही पानं घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकले तरीही चालतील तर, तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुला मुलामुलींसाठी हा उपाय जरूर करावा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया तसंच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ